तात्पुरती सरकार मध्ये हे असंच घडलेलं आहे. जी गद्दारांची पहिली बॅच होती, मला वाटतं 12 की 14 लोक होते जे सुरतेला पहिले यांच्यासारखे डरपोकांसारखे पळाले. ह्या लोकांमधून देखील किती लोकांना मंत्रीपदे मिळालेली आहेत? 9 जे इकडे आपल्या बरोबर होते तेच तिकडे जाऊन मंत्री झालेले आहेत. पण फरक एवढाच पडला की आपल्याकडे चांगली खाती होती यांच्या हातात, तिथे जाऊन यांची लायकी ह्यानं सगळ्यांना दाखवलेली आहे. आणि म्हणून मी पण जेव्हा विचार करतो ना की आपण काय कमी दिलंय ना, ताई मी खूप वेळा विचार करतो की आपलं काय चुकलं, काय नक्की आपण ह्यांना कमी दिलं की हे आपल्याशी असे वागले. आपण मंत्रीपद दिली, फंड दिला, ह्या मतदारसंघांनी मला वाटतं 5 कोटी मागच्याच ह्याच वर्षी दिलेले आहेत पर्यटनामधून. अनेक ठिकाणून आपण वेगळे वेगळे कामं करून घेतली या महाराष्ट्रामध्ये, तर नक्की काय चुकलं? आणि खूप वेळा मला लोक सांगत असतात चुकलं तुमचं एवढंच की गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्ती तुम्ही ह्या गद्दारांना दिलं, विश्वास ठेवलात, मिठी मारलीत आणि त्यांच्या हातात खंजीर जो होता तो तुम्हाला दिसला नाही, हे तुमचं चुकलं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.